नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते सातवी निवड चालणी परीक्षा हे विज्ञान विषयाशी संबंधित होणार आहे तर या आजच्या परीक्षेचा घटक घटक जो आहे त्या घटकानुसार जी प्रश्नपेढी आहे ती प्रश्नपेढी क्रमांक आठ आणि घटक आहे चंद्र तर विद्यार्थी मित्रांनो आपण या घटकाला सुरुवात करत आहोत तर आपण जे या प्रश्न जे विचारलेले आहेत ते आपण यांचा सराव व्यवस्थितरित्या आपण काळजीपूर्वक करायचा आहे तर चला मग आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक आहे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात तर याचं उत्तर आहे शुक्ल पक्ष प्रश्न क्रमांक दोन चंद्राचा भ्रमणकाळ आणि परिवलन काळ टिंबटिंब आहे याचं उत्तर आहे सत्तावीस पॉईंट तीन दिवस प्रश्न क्रमांक तीन चंद्र हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीला काय म्हणतात आणि याचं उत्तर आहे उपभू स्थिती प्रश्न क्रमांक चार आहे चंद्र हा पृथ्वीचा जास्तीत जास्त लांब असतो त्या स्थितीला काय म्हणतात आणि याचं उत्तर आहे अपभू स्थिती प्रश्न क्रमांक पाच प्रत्येक अमावशेला सूर्य चंद्र पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत किती अंशाचा कोण होत असतो याचं उत्तर आहे शून्य अंश सेल्सिअस प्रश्न क्रमांक सहा चंद्रग्रहण टिंबटिंब होते तर याचं उत्तर आहे पौर्णिमेला प्रश्न क्रमांक सात चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला काय म्हणतात याचं उत्तर आहे तिथी प्रश्न क्रमांक आठ पृथ्वीवरून चंद्राचा आपल्याला फक्त टिंबटिंब भाग दिसतो याचं उत्तर आहे अर्धा भाग दिसतो प्रश्न क्रमांक नऊ एका अमावसेपासून दुसऱ्या अमावसेपर्यंतच्या काळाला टिंबटिंब म्हणतात याचं उत्तर आहे चांद्रमास प्रश्न क्रमांक दहा एका अमावसेपासून दुसऱ्या अमावसेपर्यंतच्या काळाला टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे चांद्रमास प्रश्न क्रमांक अकरा चंद्र कोणाचा उपग्रह आहे त्याचं उत्तर आहे पृथ्वी प्रश्न क्रमांक बारा चांद्रमास किती दिवसांचा असतो त्याचं उत्तर आहे अठ्ठावीस ते तीस प्रश्न क्रमांक तेरा चंद्र कोणाभोवती परिभ्रमण करतो याचं उत्तर आहे पृथ्वी प्रश्न क्रमांक चौदा चांद्रमासात पौर्णिमेला शेवट होणाऱ्या पंधरावेड्याला टिंबटिंब म्हणतात याचं उत्तर आहे शुक्ल पक्ष प्रश्न क्रमांक पंधरा चांद्रमासात अमावसेत शेवट होणाऱ्या पंधरा वेड्याला टिंबटिंब म्हणतात याचं उत्तर आहे कृष्ण पक्ष तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या चंद्र या घटकाच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांना त्या धन्यवाद देतो अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण संदर्भ पुस्तकातून शोधायचे आहेत तर परीक्षेसाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद